लोकसभेचा उल्लेख झाला, लोकसभेला आम्ही मदत केली, काय झालं पुढे सगळ्या वक्त्यांनी सांगितलं, मी त्याच्यात काय बोलणार नाही, कारण की अजून निवडणुका लांब आहेत, कसा डाव होणार आहे, कशा पद्धतीनं मोहरे खेळे जाणार आहेत, अजून बुद्धिबळ पटावर या ठिकाणी पट मांडायचा आहे, मांडल्यानंतर काय डाव खेळायचा हे भंती पाटील निश्चितपणे आपल्याला सांगतो, कुठला डाव खेळायचा आणि कुठल्या डावानं कोण चितपट होणार आहे या ठिकाणी निश्चितपणे आम्ही ठरवू। राजू लाटकरनी त्याचा उल्लेख केला की आज कोल्हापूरमध्ये मुश्रीफ साहेब असतील, आम्ही असो, आमच्या दोघांच्या माध्यमातून भाजपच्या या सगळ्या फसव्या सरकारला शिव देण्याचं काम सातत्यानं प्रत्येक पायरीवर करण्याचं काम आम्ही सातत्यानं या ठिकाणी करू। दक्षिण मधल्या जरी तुम्ही कार्यकर्ते असला तरी कोल्हापूर म्हणून येणाऱ्या भविष्यकाळात या भाजपला कोल्हापूर मधून मुळा सकट बाजूला काढण्याची भूमिका येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला या ठिकाणी स्वीकारावी लागणार आहे। अशा वेळी ही दक्षिणची निवडणूक लढवायची असेल तर तुम्ही कार्यकर्त्यांनी ताकद दिली पाहिजे, तुम्ही निर्णय घेतला पाहिजे, तुम्ही एकजुटीनं येणाऱ्या भविष्यकाळात काम करण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकारली पाहिजे। मी ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना देखील त्यावेळी सांगितलं की आपण डिसेंबर मध्ये याचा निर्णय या ठिकाणी घेऊ, मला दोन तीन महिने संधी द्या, आपण दोन तीन महिने कुठल्या पद्धतीने जाणार आहोत, कार्यकर्ते कुठल्या पद्धतीने राबणार आहेत, कशा पद्धतीने राबणार आहेत, हा विश्वास देखील मला थोडाफार या ठिकाणी मिळाला पाहिजे। माझं काय चुकत असेल तर माझा कान धरा, माझी अडचण नाही, मी तुम्ही मोठा केलेला बंटी पाटील आहे, बंटी पाटील आबाळात न पडला आणि आमदार झाला असं नाही, इथं बसलेल्या प्रत्येकानं कष्ट केले कोण बंटी पाटील आमदार या ठिकाणी झालेला, माझं आत्मबल जे खचलेलं आहे ते आत्मबल वाढवायचं असेल तर तुम्ही येणाऱ्या भविष्यकाळात कुठल्या पद्धतीनं काम करणार, कशा पद्धतीनं नियोजन करणार, हा थोडा आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला द्या। 2014 मी कदाचित ओव्हर कॉन्फिडंट होतो की कदाचित एवढी कामं केलेली आहेत आपण निवडूनच येणार, हा आत्मविश्वास कदाचित होता। अनेक कार्यकर्ते आज सुद्धा या ठिकाणी सांगतायत की साहेब आम्ही रस्त्यानं फिरलो परंतु घरात जाऊन नाही सांगितलं, आम्हाला वाटलं जो रस्ता बंटी पाटलाने केलेला आहे त्याच्याबद्दल काय सांगायचं, आम्ही सांगितलं नाही, आम्हाला वाटलं लोक मत देतील, परंतु आम्ही गाफील राहिलो। आज 30+ गाफीलपणा आपल्याला करून चालणार नाही, पुढच्या बाजूला वातावरण चांगलं नाही आहे, वेगळ्या पद्धतीचं वातावरण आहे, आज आजच्या दिनचं वातावरण नाही आहे आणि आपण घर बसल्या बसल्या निवडून येणार आहोत अशी जर भावना असेल तर कृपा करून ती मनातनं काढून टाकली पाहिजे, आपण निर्णय घेतला पाहिजे, कष्ट करण्याची भूमिका आपली असेल, घराघरामध्ये जायची भूमिका आपली असेल तरच येणाऱ्या भविष्यकाळात आपण या ठिकाणी प्रल्हाद चव्हाण साहेबांनी निर्णय दिलेला आहे, उमेदवारी जाहीर केलेली आहे, परंतु निश्चितपणे चव्हाण साहेब तुम्हीच त्या ठिकाणी बोलला की जे जे बोलले तिनी काम केलं पाहिजे हे कान धरून तुम्ही देखील या ठिकाणी सांगितलं। मी कान धरू शकत नाही, मी वयाला लहान आहे, परंतु हक्क माझा निश्चितपणे आहे, कारण की राजू लाटकर म्हणला तसं सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत बंटी पाटील पोटा पाण्याचं काय करत नाही, तुमच्यासाठी राबतो हे प्रत्येकाने या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे। मी कधी माझा स्वतःचा विचार केला नाही, माझा घरचं काय चाललंय याचा विचार या ठिकाणी केला नाही, माझ्या संसाराचं काय चाललंय, माझ्या पोरांचं काय चाललंय याचा विचार मी कधी या ठिकाणी केला नाही, माझा मुलगा काय करतो, मुलगी काय करते, प्रतिमा नेहमी म्हणत असते की संध्याकाळ झाले 8 वाजले तेजसला फोन लावा, देवश्रीला या ठिकाणी फोन लावा, कधी कधी फोन लावायचं सुद्धा विसरतो, दोघे देखील कोल्हापुरात नाही आहे, तरी देखील लोकांची कामं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो, तुळशी पत्र ठेवून माझ्यासारखा कार्यकर्ता जर राबत असेल तर माझी तुम्हाला खळखळी विनंती आहे, माझी आग्रहाची विनंती आहे, मी सगळं सोडून तुमच्यासाठी 24 तास राबत असेल तर त्याच ताकदीनं तुम्ही देखील दिवसाचे 2 तास या बंटी पाटलासाठी द्यावे अशी माझी तुम्हाला विनंती आहे की 1 नोव्हेंबरला आम्ही घर घर काँग्रेस घरोघरी काँग्रेस ही मोहीम दक्षिण मतदारसंघामध्ये राबवणार आहे। मी देखील आज 24 तास मला राबायचं असेल तर मला तुम्ही पाठबळ दिलं पाहिजे, तुम्ही सांगितलं पाहिजे बंटी पाटील तू लढ, तू 24 तास राबतोयस, आम्ही 10 तास तुझ्यासाठी राबू, आम्ही 12 तास तुझ्यासाठी या ठिकाणी राबू, हा आत्मविश्वास मला तुम्हाला तुमच्याकडून पाहिजे, मला काय तुमच्याकडून बाकी काय नकोय, मला शब्दच पाहिजे आणि कष्ट करण्याची मानसिकता तुमच्याकडून पाहिजे, बाकी माझी तुमच्याकडून कुठली अपेक्षा या ठिकाणी असणार नाही।